मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचार्या, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोंबलून गेला, अब्दालीचा वंशज इथे येऊन बोंबलून गेला, अमित शहांच्या औरंगजेब फॅन क्लबला उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर। अमित शहा तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा अमित शहा यांच्यावर हल्ला। भाजपचा सत्ता जिहाद, सत्तेसाठी ते काहीही करतात, संघाचं हिंदुत्व अमित शहांना मान्य नाही का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। कोणत्याही ढेकण्याला आव्हान देत नाही, तुझ्या नादाला लागण्या इतक्या कुवतीचा तू नाहीस, पुण्यातील मेळाव्यातून ठाकरेंचा फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा। पुण्याचा शाश्वत विकास करायचा, तुला घालवण्यासाठीच मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत कुणीही घोषणा करू नये, मंत्री गिरीश महाजनांचा सुनील तटकरे यांना सल्ला। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात। हिंगोलीत काँग्रेसमध्ये गटबाजी, भाऊराव पाटील गोरेगावकर आणि प्रज्ञा सातव यांच्यात गटबाजी, तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्राद्वारे नाना पटोलेंकडे तक्रार। विकास कामं दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा, भाजपचे आमदार मंदा म्हात्रेंचे स्वपक्षीय आमदार गणेश नाईकांना आव्हान, तर नाईकांनी काहीच कामं न केल्याचा म्हात्रेंचा दावा। बिवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडल्याप्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांची नोंदणी रद्द, चौकशी समितीच्या शिफारसीनंतर प्रशासनाची कारवाई। वायनाडमधील बचाव कार्याचा आज 5वा दिवस, भूस्खलनातील बळींचा आकडा 333 वर, तर 300 अधिक जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती। पश्चिम महाराष्ट्रात टोल विरोधात काँग्रेसचं मोठं आंदोलन, आंदोलनामध्ये पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटलांसह काँग्रेसचे इतर नेते होणार सहभागी। पर्यटन विभागाचा सर्वाधिक 53 कोटींपैकी 32 कोटींचा निधी एकट्या जळगावसाठी, तर जिल्ह्यांना निधी जळगावला वळवल्याची सूत्रांची माहिती। इको सेन्सिटिव्ह झोनमुळे 6 राज्यांसह कोकण आणि विदर्भातील विकास कामाला मर्यादा, केरळच्या भूस्खलनानंतर केंद्राकडून अधिसूचने जारी। वाशिममध्ये शासकीय दूध संकलन केंद्र अनेक वर्षांपासून बंद, प्रशासनासह लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। नवी मुंबईत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुलेंचं उपोषण, झोपडपट्टी भागात सरकारनं SRA योजना लागू करण्याची मागणी। सांगलीकरांना पुरापासून काहीसा दिलासा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 2 फुटांची घट, तर कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर। साताऱ्यातील भाटघर धरण ओव्हरफ्लो, धरणाचे सर्व 45 दरवाजे उघडले, तर भाटघर धरणातून नीरा नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। जरांगे पाटलांमुळे पोलीस भरतीमध्ये मराठा उमेदवारांना मोठा फटका, नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप। बावली धरणातून शहापूर शहराला पाणीपुरवठा करण्यास विरोध, पाणीपुरवठा केल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा आमदार हिरामण खोसकरांचा इशारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेसाठी धाराशिवच्या दौऱ्यावर, 5 आणि 6 ऑगस्टला राज ठाकरे धाराशिवमध्ये मुक्काम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।